कर्मियों को कार्य में शामिल कर शहर की नाली सफाई को सुचार बनाए। मनसे की मांग। महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने नगर निगम आयुक्त विपिन पालीवाल को बयान देकर मांग की है। सभी 206 नियमित सफाई कर्मी और 44 स्थापनापन्न कर्मचारियों को नए सफाई कर्मचारी अनुबंध में शामिल किया जाए। किसी को बेरोजगार न किया जाए और शहर में पहले की तरह सुचारू रूप से नालों की सफाई की जाए। यदि नहीं तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने चेतावनी दी कि वे श्रमिकों के न्याय अधिकारों और शहर के सफाई के लिए एक मजबूत आंदोलन करेंगे। मनसे पार्षद सचिन भोयर, मनसे महिला जिला अध्यक्ष प्रतिमा ठाकुर, परिवहन सेना जिला अध्यक्ष भरत गुप्ता, मजदूर सेना जिला अध्यक्ष नितिन भोयर, महिला जिला उपाध्यक्ष माया ताई मिश्रा, महिला नगर उपाध्यक्ष वानी सदलावर, श्रेयांश ठाकुर, समीर शेख, मंदा कामले, नीता भोंगले, मंगेश चौधरी, अंकित मिसाल आदि बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद रहे। चंद्रपूर शहरामध्ये मागील 9 दिवसापासून सफाईचं काम ठप्प आहे। त्याच्यामागचं कारण असं की जुनं कंत्राट, सफाईचं कंत्राट संपल्यामुळे नवा कंत्राटदार नेमण्यात आला आहे। अमरावती येथील दीपक उत्तरादी या कंत्राटदाराकडे नव्याने सफाईचं कंत्राट गेलेलं आहे। संबंधित कंत्राटदाराने वर्षानुवर्ष काम करणाऱ्या 206 आणि 44 एवजदार कामगारांना न घेता फक्त 130 कामगार कामावर घेण्याचा प्रस्ताव ठेवल्यामुळे सर्व कामगार चिडलेले आहेत। त्यांनी काम बंद करून संपावर गेले आहेत। अशात 9 दिवस उलटले, प्रभागामध्ये कुठल्याही पद्धतीची साफसफाई होत नाही आणि कोणत्याही पातळीवर ठोस पाऊल उचलण्यात येत आले नाही। त्यामुळे शहराची दुरावस्था होत आहे। नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषय असून देखील एवढा हलगर्जीपणा मनपा प्रशासन, जिल्हा प्रशासन करत आहे हे खेदाची बाब आहे। आणि मागील वर्षानुवर्ष जे कामगारांनी सफाई काम केलं त्या कामगारांना अचानकपणे अशा पद्धतीने कामावरून कमी करून त्यांना उपासमारीची वेळ आणणे हे अन्यायकारक आहे। म्हणूनच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे माननीय आयुक्त विपिन पालीवाल साहेब यांची भेट घेत आम्ही 206 कामगारांना, जुन्या 206 कामगारांना तसेच 44 एवजदार कामगारांना नव्या कंत्राटदाराने कंत्राटामध्ये सामावून घ्यावं, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन दिलेलं आहे। येत्या दिवसात शहराची सफाई सुरू झाली नाही तर महानगरपालिकेला कुलूप ठोकल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहणार। NBC न्यूज के लिए चंद्रपूर से सुनील ताडे की रिपोर्ट।